ಸೊ ಈ ಅಣ್ಣಾ ಸಾಹೇಬ್ ಪಾರ್ಟಿಯಲ್ಲಿ ಇಲ್ಲಾ ಬರೋ ಬೃಹತ್ ಮೋರ್ಚಾ ಅಂತ ನಮ್ಮ ಅಪ್ಪಯ್ಯ ಅಂತ ಮಾಜಿ ಅಂತ ಮರಾಠ ಸಮಾಜ ಮಹಾರಾಜ್ ಬೇಡ ಪೂರ್ಣ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಸಮಾಜ ಕೊಟ್ಟ ವಿಧಾನಭವನ ಬೃಹತ್ ಮೋರ್ಚಾ ಕಾಲ ಸರ್ಕಾರ ಮರಾಠ ಆರಕ್ಷಣ ಇದ್ದಾರೆ ಮರಾಠ ಆರಕ್ಷಣ ಬೀರೆ ಅಣ್ಣಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂತ ಜೀವನ ಸ್ವಲ್ಪ ಜನಕ್ಕೆ ಗುಳಿಗಳನ್ನು ಆತ್ಮಹತ್ಯೆ ಮರಾಠ ಆರಕ್ಷಣ ಪೈದಾಗ त्यानंतर आज 40 वर्ष लागले आपल्याला एकत्र यायला आता जर भुगलं तर पुन्हा किती वर्ष लागते माहिती कदाचित आरक्षण घेणारच नाही समाज एकत्र येणं सोपी गोष्ट नाही 2017 आपण 57 मूक मोर्चा एक ठोक मोर्चा 58 मोर्चा ते सगळ्या जगाला घ्यावं लागलं असे आंदोलन आपण केले मराठ्यांचे वैशिष्ट्य आम्ही युद्धात जिंकून तहात आलो मोठ्या प्रमाणात समाज बांधव पिटणूक हे सरकारवर दबाव तयार झाला पण तेव्हाही आपल्याला आरक्षण मिळालं 2017-18 मध्ये आणि आजमध्ये फरक आहे 2017-18 मध्ये काय झालं तर कोपर्डीच्या बालिकेवर अत्याचार झाला आणि समाज बांधव पिटणूक त्यावेळेस आपल्या मागण्या असं होतं त्यातली एक आरक्षण मागणी पहिला फरक दुसरा फरक त्यावेळेस आपल्या आंदोलनाला मेदार होता नेतृत्वहीन आंदोलन तिसरा फरक आरक्षण कसं भेटणार हेच आम्हाला माहित होत आता ह्या आंदोलनासंदर्भात आता 40 दिवसाचं 7 दिवस आंदोलन चालू केल्यानंतर आम्ही असंच करतो की गावोगाव जायचं लोकांचं प्रबोधन करायचं भावांना तर आरक्षण का पाहिजे ते कसं मिळणार आपली भूमिका काय असणार मनोज जागी पाटलांनी जे आंदोलन चालू केले हे आंदोलन स्पष्ट आहे त्यात सगळ्यात मोठा पहिला फरक काय तर आपल्या ह्या आंदोलनाला मनोज जागी पाटलांसारखा प्रामाणिक माणूस भेटला बरोबर आरक्षणासाठी स्वतःच जीव निघणार आहे आता बाकी हंगामचे जे मी ग्रामपंचायतीचे इलेक्शन भेटतात एक प्रामाणिक नेतृत्व म्हणजे दुसरी गोष्ट ह्या आंदोलनामध्ये आपली एकच मागणी आहे कोणती आरक्षण तिसरा सगळ्यात मोठा फरक आहे की आपल्याला आरक्षण कसं घेणार या बाबत माहिती आपण मला उल्लेख केला असेल तर मराठी युद्धात जिंकते तर हात हलते मागचे आंदोलन केले सरकारने आपल्याला आरक्षण दिलं फटाके वाजले पेढे वाटले आरक्षण भेटलं आरक्षण भेटलं 6 महिन्यात ठरलं आले सुप्रीम कोर्टात आरक्षण कॅन्सल सरकार माहित होत तो आमचे वाक्य आहे काहीही करा आरक्षण आरक्षण त्याच्या बाबत कसं ESBC नावाला आरक्षण दिलं बरोबर एज्युकेशन अँड सोशल डेव्हलपमेंट क्लास सुप्रीम कोर्टात टिकले नाही कारण ते घटनेच्या नियमानुसार नव्हते पुन्हा महाविकास आघाडी त्याने SCBC केलं इकडे इकडे घातलं इकडे तिकडे इकडे घातलं सोशल अँड एज्युकेशन डेव्हलपमेंट क्लास व्हायचं ते झालं भावांनो आपला देश हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या घटनेनुसार चालतो लोकांकडून जाऊन आम्ही हेच सांगाल आपल्याला आरक्षण फक्त 3च पर्याय की सुप्रीम कोर्टानं मर्यादा घालून दिलंय की 50% वर आरक्षण देत आता पहिला सगळ्यात मोठा पर्याय हा की नरेंद्र मोदीने किंवा केंद्र सरकारनं संयुक्त संसदेचं अधिवेशन घ्यावं आणि 50% मर्यादा उठवा त्याच्यामुळे मराठा समाजासाठी का 15% आरक्षण द्यावं हा एक पहिला पर्याय घटना दुरुस्ती करतो दुसरा पर्याय आहे महाराष्ट्र शासनाला सुप्रीम कोर्टामध्ये सिद्ध करावं लागेल की महाराष्ट्रामध्ये आपत्कालीन परिस्थिती आहे मराठा समाजाला कुठल्याही परिस्थितीत आरक्षण देणं आपल्याला गरजेचं आमचं तिसरा एक चांगला पर्याय म्हणजे आहे त्या 50% आतच ओबीसी आरक्षण दे आम्ही गावोगाव जाऊन काय सांगणार आहोत की आपल्याला आरक्षण घ्यायचे 50% आतच ओबीसी म्हणून कारण कारण केंद्र सरकारचे आपण जावे ना केंद्र सरकारकडे पूर्ण देशभरातून ऑलरेडी बदल लोड आहे हरियाणा जात पासून आरक्षण द्या राजस्थान गुजरात पासून आरक्षण द्या गुजरात मध्ये पाटीदार पटेल पासून आरक्षण द्या इकडे कर्नाटकात विनायक समाज पासून आरक्षण द्या जर त्या केंद्र सरकार मराठा समाजाला आरक्षण दिलं तर त्यांना अशी भीती आहे की बाकी सगळे राज्य कुठून बसतील आणि सगळ्याला आरक्षण देणं शक्य होणार नाही कारण आरक्षण काही कुठे जायचं नाही केंद्र हे रिस्क घेणार नाही
hamçen dekte yavre ne yaparlar yavre, kan işi var diyor lan, kim diyor lan? Diye kan bu yüzden daha var lan lan. Baba tuttu sunmayı da bu kadar lan. Ya bunu kenara koyun abi, ne yapacağım ben ne işe kenara? Mesela Supreme Court'a bizi karar tapın sizde koyun ve hacı bir şey kenara. Doğru paraya kadar, adaya kaç paraya, korka? OBC bundan spanlar şeyde yaşar, ağrıksın diye. Ama bu ince para zara cemaat korsan kurdasın, o tez ağrıksın kesin kanı. Apın bana ama hamit kez sağlar ki apın tez ağrıksın, yet nahi. Bunu iyi gayet sorun kurdu, gelse nahi. Yara ile mi gaya? Ekul işe direk olsa diye, apka deşerce pahalı kursi mantri. Bağımsak Pancar Pradishu, Dr. Baba Sahib Ambedkar Garu gibi. Baba Sahib, hamsa sahibi ke hai karay. बाबा साहेब म्हणजे तुमचा विचार करा की कलम 340 तुमचा काय कलम 340 कलम 340 हे ओबीसी प्रवर्गासाठी असलेलं कलम कलम 341 एसटी प्रवर्गासाठी आणि कलम 342 एससी प्रवर्गासाठी आहे तर मागचं पण मोठे कोण बघा स्वतःसाठी आरक्षण सगळ्यात शेवटी फक्त भाऊ बाबा साहेब म्हणजे भाऊ साहेब तुमच्या समाजाला सांगा तुमच्या जात प्रमाणपत्र तुम्ही ला महाराष्ट्रामध्ये बाबू तुमच्या जात प्रमाणपत्र तुम्ही लावा आपले मराठवाडा जाते हा लोकांना सभा होऊन मला घोडे घालते त्याला हा राखून निवडत असतो त्यावर सांगा मी बोल शेखर जिंनी आणि शेखर जिंनी बुर्जा मारे होते कशाला आरक्षण केला सभा भाऊ साहेब म्हणजे होते आज तुम्हाला त्या आरक्षणाचा महत्व कळणार नाही म्हणजे एक दिवस असाही तुमचा सगळा आपला सर्व समाज आरक्षणाच्या घातल्या रूपेत त्यावेळेस घेईन असेल आज चक्र बघा आज घरच आपल्या प्रस्ताव उभा राहतं गोरशी कर्ज गोरी करू गोरी कर्ज गुंत्यावर त्याचे स्पेअर करावं त्यावेळेस आता भाऊसाहेब देशमुखचं विदर्भातल्या लोकांना ऐकू आज विदर्भातले 90% मराठा समाज कुणबी आहे बरे झाले तेव्हा कुणबी गेलो नाही तर बंबे असतो गेलो तू का मला म्हणतो हवस की कुणबी धंदा काय तुमचा आपला धंदा का शिवाजी महाराज कुणाचे राजे होते कधी आरक्षण 2003 मध्ये आला तेव्हा 2004 मध्ये आपण
Üstüçük muhafızın yanı tutuyoruz diyor. Derece dağıttırmak kadar okul bir maraka. Yuma maraka kurunca ya. Desen yani o bir sınırı. Antin Afrika ile okul bir sınırı. Derece dağıttırmak kadar okul da maraka yapan bir yazıda. Nahi ihtiyacı var. Yok. Ve bu işin kaynağı sorunu var. Sen bu asıl hükümünü. Yavuz dedi kaygı. Cahitçi kayısı zaten yok. Ya derece Orada zaten su da bir şimdi kaynağı sarıktığı çapını gibi. Devas, mandal ayırdı devas sahip oldu ki her deşe madde çokun tepki o bir şey sabah. Ata bahamın ko bahamın bir şey. Hamsa mandal ani o bir şey bunu kâma. O bir şey de bende ki ben baki hece bahamın ağır adamdı. Ye kan ne bu o bir şey var ne ama. Hani anne karma ya da hani amca akka sabah. Ata mandal ayırdı Supreme Court mu abi? Hatta kaçan ya? Yapur o bir şey ya doksan kece. Panasla kâr çıldır. जब ओबीसी से लोग संख्या पनास के क्या समझ पनास के मन तरक्की की गिरत रहा था पंचीस में और अपने को आप बेटे साल को आज ओबीसी ना बत्तीस में क्या आ रहा है कि बत्तीस में जो ओबीसी से लोग संख्या की है किया क्यों सच आसर तेरा बत्तीस में क्या जमाने से लोग संख्या की है क्यों सच Yasin diye rakam geliyor. Yasin saat geliyor. Telefon arayacağım. Çalışsın diye bir iş gizlerim. Benim değil. Sabah işte. Kaan haraç parmağı değil. Sabah değil bana rakam değil. Muslim var. Sabah da geliyor. Sabah işin sabah gizlerim. Hakkım. Bir. Bu bir. Hakkım. Kaan haraç parmağı değil. Marvali, Brahman, Christian, Jain, कौन की हिजी मुझे होने जाता है तेरे साथ साथ करके लोग से क्या कितने हैं इनके से पास क्या कोई समझ चुके हैं क्या कोई समझ चुके हैं हमारे पास समझ बदल गई हमारे पास समझ है क्या नहीं आमिर जी तुम अलग सांग रहा हो सब क्या था आवाज़ क्या सांग है कि तीस तक क्या था घोल भी को हमारे पास समझ आप होगा ये पुरुषित सावन लोग पंचन वाले से भरमसार जाति के समय दिखाते हैं कि ना ये खाद्यास जाति ला ये खाद्य समाज दारा पुरुष में आरक्षण देर रास्ता ना क्या समाज दारा अभ्यास कर रहा थे ये समाज खरब सेक्सी का इन समाज के उसके या मांगा से का ये तक पहुंचा रहते या समाज ऐसी लोकसंघ का तक पहुंचा रहते तो चाहे प्रणाम प्रणाम स्थगित आरक्षण दो क्या वे पत्रकार जान नहीं तो वो किसी समाज दारा खुश करना चाहती या तो सरकार ने भरमसार आरक्षण दिया हमसा हिस्सा का आरक्षण सुधा Maraka samajcılar kovatır, doğru muski çok canlı zeliyat ki Maraka samajcı kovatır. Ye, yani zeliyat Marak kovatır. Apa niye zeliyat? Raja bunu da apa nizam için raja mı? Çünkü apa adun mağaza. Düşünün bu Maraka samajcı doğru bir sattı ya kovatır diye mod canlı zeliyat. Yani zeliyat canlı bir usar, Maharashtra zeliyat Maraka samajcı çok zeliyat ama pas pas değil çünkü. Doğru adam apa o bir sizi canlı zeliyat. क्या अनुसार महाराष्ट्र ओबीसी की लोकसंख्या 33.8 तक है 33.8 के मुझे वापस 34 के इतनी मटी थी 17 के 32 में 17 के कितने उड़ गए दुनिया 32 8 15 के हम थी यहाँ के लिए लोग को महाराष्ट्र से ये वाली ये तैयार भाई का आरक्षण कैसे रहे ओबीसी का हाथ धक्का लगा रहा था वो धक्का लगा रहा था ये सुनील सर सीधा कि हम मनासा वाटा ले रहे हैं सरपंच की माता रान सुनील सर राहत निकले ये क्यों ना सरपंच है सरपंच है माता रान सुनील सर आगे राहत निकले माता का चुप रहेगा सरपंच काम की सरपंच काम की मूल तुम जरा तसा कर नहीं रहा Jabalpur khandpeeth aala
विचारचं रद्द केलं. का रद्द केलं? कारण त्या मध्य प्रदेशच्या सरकारनं त्या समाजाची जे काही अहवाल आहे योग्य तपासणी केली नाही. त्या समाज खरंच हा सामाजिक विषयाच्या मागाचा आहे का? प्लस ह्या समाजाची लोकसंख्या मोठी नाही. इम्पेरिकल डाटा तयार केला. मार्च 2022 मध्ये त्याच्या पुढच्याच महिन्यात तमिळनाडूमध्ये सुप्रीम कोर्टानं वनिया समाजाचं 12% आरक्षण कॅन्सल केलं. कारण तो राहत नाही आणि सेम कंडिशन मारत होता. ओबीसी समाज ओबीसी आरक्षण देण्यासाठी एखाद्या जातीमध्ये अभ्यास पाहिजे. तिथे इम्पेरिकल डाटा इम्पेरिकल डाटा नाहीच उलट आपला आहे. आम्हाला हे सांगायचं वर्षानुवर्ष ज्ञानदर्भान करणं हमसणा आम्हाला रस. जे कोणी लोकप्रतिनिधी आहे त्यांना मी ते सांगा तुम्हाला प्रमाण घ्यायचं नाही. जसं सरपंच मी सरपंचाकडे गेलो तसं तुम्ही भूमिका घेणार तशी तुम्ही घ्या. बाबा हो हे मराठा समाज म्हणाला की तुम्हाला लोकसंख्येपेक्षा जास्त आरक्षण भेटेल. आपण मजूर घेऊ जाऊया तुम्ही घेऊ. आता तुम्ही 64% म्हणा 80% लोक 40% आरक्षण घ्या. नौकर दुसऱ्या जातीला पोहोचणारा समाज आज पुण्यावर वाटते गाज भरले 35-35 40-40 वर्ष दगड होऊन गेले. आपला मामा कुणी दिला मला पूर्ण हे ढकल तुम्ही कुणा दिला मला कशाला दिली नोकरी नाही येत नाही बदला लागलं बदला लागत नाही कालावर उतरावं लागलं. गमत काय बघाय आता अहमद कुपून आहे उघड होत पण आरक्षण कोण मागा माहिती का आमच्या नोकर मला नोकरी आज मला नोकरी पाच दिवस मुख्य सभेत धीर धरलेलं नोकरी सगळे नोकर आरक्षण द्या म्हणाय काय राजकारणी पडत तुम्हाला कुठे द्यायचं नोकरी तू समाजाचं काय देणार. आज आमची टीम 18-18 तास काम करत आमच्या बाबा चूक केली आमची मंडळी मोठी उठावं लागल भांडावं लागल. आता जर आरक्षण नाही भेटलं तर पुढची पिढी तुम्हाला कुठं हाताशिवाय राहणार काय केलं जवळजवळ आरक्षणाची इतिहासी आपली छाती फुगली पाहिजे आपल्या नातवाची पोळ्याची छाती फुगली पाहिजे. माझा बाप माझा सुद्धा माझा आता आरक्षणामध्ये होता कारण याची गरज आहे. आणि हे आम्ही संविधानाच्या मार्गाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगितलेल्या मार्गाने मागला आम्ही मार्गाकडून दखीन करणं गेलं नाही. हे कायदेशीर मागत नाही कायदेशीर मागाला जे आहे ते आमचं द्या असं कुठं असतंय का जे भाऊ कुणबी आहे एक भाऊ मराठा असे धीरज भरले सगळे भांडण लागले बायको कुणबी आहे मराठा बायको ओबीसी मध्ये आहे ना ओपन मध्ये बायको कुणाला एक तर मला ओपन मध्ये घ्या ना तू ओबीसी मध्ये ह्या राजकीय लोकांना तुम्हाला आरक्षण द्यायचं नाहीच राजकारणामध्ये जेवण नाही आता राष्ट्रवादी भाषण सगळेच भाजपमध्ये गेले काँग्रेस करून आले तर मी जाऊन म्हणजे पक्ष आहे आत्महत्या करणं होती. आम्ही सहा बोलत आपले मायबाब आपण आपला लढा आपलाच लढा होत आणि ह्या वेळेस इतिहास बदलायचे इतिहास हा आधी मराठा युद्धात जिंकते तर आता युद्धात विजय घ्यायचं तर हार विजय घ्यायचं
varsa değil, ya propozu ona göreceğiz. Hangi kelime var? İşte Arapça mağazada sana aklı bunu da kalkar. Aklı bunu da kalkar. İşte aklı bunu iki zaman mağazada bulmaya gerek. Aklı sebep oldu bile zamanı sebep bile durma sebep bile zaten sebep bile. Hangi bahane sarkar sebep? Aklı bahane sarkar sebep. Ta hangi kelime var diye bunu kaybı bulay. İki türlü rahat bir eksolde. Mağik bağımız mı diye sarkar mı bulmalı da bulmalı. Ama lazım sizde. Adam öyle rabur canım bile olsa bile lazım sizde. İşte sarkar mı hangi kelime tutun kamar kaybı. Bazen de soruyor tutra. Bir bugün arası. Adam ki ben bu arada hava ne bugün arası. Kim cevap asay? Hava ne bugün arası? Kram ne cevap bugün arası? Sövbe de hangi razı kararı? Yeşil yastık, yeşil yastık, o bir şey nasıl samadası? Sövbe de hangi razı kararı? Bu da vaki nasıl? Arapçın kardeşim. Kaçı bu kadar cidur kararı ne kayacak? Hava ne bugün arası? Aslında bunun aklına samadın bir başına. Yani samadın gav garat samanare mutlu mansa. Aber sen tarık mağara arıç mağara sanıyor. Bütün ekran saman nakli kayda. Saman nakli kayda kay mı? Değil mi? Ya saman nakli kayda sen arıç mağara karşı mı? Saman nakli kayda mı iptal mı? Bir de spor, bir de bir Hindu kol bir Müslüman log kol bir ney? Bir de saman. Bak polis, Indian polis kol saman diye. Kaç arıç mağara karşı mı? आता आपण काय करायचे की आमच्या प्रतिनिधीवर पुन्हा सरकार आणि आमच्या लोकांच्या पिछाला वाढत तर हे करावं लागेल गोपाल बाकी आगाऊ उघडून देत आमचा राय आहे कसा 50% चा ओबीसी उभा असं अजून तुम्हाला काय करायचं तिच्या बाबत घ्यायचं नाही प्रॉब्लेम आता आमची मागणी आहे कसं पिऊन पाहत जोपर्यंत तू स्टॉप करते पूर्णचे जोपर्यंत फॅनेटीचं नाक बंद करणार आहे तोपर्यंत समाजी म्हणला आज मागे त्याची होत होत तुम्ही त्या वस्तूचे मी कलम करण्याची होती की बाबा खूप परेशान हा दहा वाजे नंतर दिवसा रूप पोचायला बसला जर साक्ष तर हवे तुम्हाला 15 दिवसा नाही ना मी हवे बघा मी विचारता जनपद के हालों के नशीब ना नशीब और कौन के सर बोला है सर बोला जा सुमाइ को बोला है कौन का नीना को माइ का कौन है पहले बात क्यों ले तुम जान तुम ना पार्किंग बाग क्यों ना पार्किंग बाग ऐसे नहीं कर पाए मेरे बजाय पार्किंग बाग कांग्रेस वाले पार्किंग बाग राष्ट्रवाद वाले अरे पार्किंग बार भाजपा वाले अरे पार्किंग बार अरे घोड़ा भी कुछ है क्या इस पार्क में जैसे भाजपा की क्या किया भारत से विकास करना काम करना नहीं विकास विकास दिन मोटा था ना डेढ़ मोटा था तेरा तुम लोग विकास कमा गया भैया भारत का तुम तो सरकार केंद्र तुम तो सरकार आमची मागणी आहे कसं आणि इथं समाज बांधून समजून घ्यायला पाहिजे म्हणजे जन साक्षरता खूप महत्वाची आहे ना लोक धर कसा सगळ्या जगात इज्जत धरतो आमची 2016-17 माहित आहे का आपण का रेल्वेनं पाहणे आले कोकाले अरे तेव्हा जन साक्षरता कुठे गेली खरबो रुपये खर्च केले जलयुक्त शिवाचं नाही का जलयुक्त शिवा कुठं पाणी जिंकली कुठं आली आता दिसत नाही ह्या वर्षी पोहोचले सांगू पाणी आता जर साक्षर तयार केला पाहिजे सगळ्या देशाला आमदार साहेब आमदार साहेब म्हणजे मी कपाट करू आपण नाही तसं करायचं नाही कशाला पाठ करू आपण माणसं मारत नाही बघायचं भूमी काय घ्यावं लागेल
आणि आरक्षणाचा हा एकमेव सोपा मार्ग आहे संविधानिक आहे आणि त्याच्या म्हणून समजलं जावं लागेल की वेळ आहे उत्तावा लागेल रडाव लागेल आपटाव लागेल पण आरक्षण घेतल्याशिवाय ह्याच्या बापालाही सोडायचा
kundesan. Ama aslında bunun için ne yapıyor bu na? Zan. Hani bunu hep zanlı yaparlar diye hiç kimse. Sen öyle yapma yani. Sen artık ne yapacaksın? Sen ne yapacaksın? Kundesan mı gidiyor? Ama ben bunu görmeyen kundesan mı kavga eder? Bu bana kundesan mı gidiyor diye? Diğim bana ziyaret ziyaret sen gidiyor mu? Apa onu bir uyuyor musun? Abi şef ki ha bana. Sana kes pro ali dikkat et. Bana kes son etti. Kumar hayır. Kumar kayıt. Kumar sana. Bırak bir kere. Tuğdu sen olsun. Suda kayıt. Nakar okudu muskun. Tuğdu sen olsun. Kesin mutlu bir zaptı. Bırak. Sen bana kayıt. Pazı ne olur. Tuğdu sen olsun. Bana ne kayıt. Bode kayıt. Bana ne kayıt. Şefkiri yalnız kundi yürüdü, marata marata yürüdü, kundi yürüdü, yürüdü. Nizam kanı gazet mende spostu yürüdü. Gazet yürüdü. Kundi yürüdü, marata marata yürüdü. Telenle gazet yürüdü, spostu yürüdü. Kundi yürüdü, marata marata yürüdü. Evet, İngilizce sen, cinayet yürüdü, sen mende spostu yürüdü. Ki marata marata marata, şefkiri yürüdü. Anta yoksa, şefkiri yürüdü. Kundi, kundi mesela işte, amar yekat sorar işte sarı yarla, hami kundi, ha oken hayi oda sarı yarla, amar kundi sorar işte. Ne zaman açar mı? Ev hayi ye. Rahat olun, bağ odana yavla diye. Arada test kadar, rahat kadar işi buluş olarak ne yapar? Rahat olun, bağ odana. Bak ne yapıyor? Bunlar brosat bağ. Ya kalau new pun di luar bahasa pelajar sana mukawam harus. Kalau new pun yang itu luar bahasa perasaan. Kalau no pun naik khusus itu sama dengan itu sama. Dari bahasa pasti kita jadi asing dan tidak tahu. New pun itu siapa? Kalau pun siapa macam? Kalau kalau di asing pun mana? New pun ada semua macam. Kalau dia semua pun dia luar. Punya ini paksa ada bahasa ini yang paksa ada luar. Segera saja. Segera saja. Segera saja. Apa yang terjadi? नागपुर मध्ये ओबीसी चा क्वेश्चन चालू आहे ते आमचा फडणवीस आमचा नाही ते फडणवीस हां ते सुकून आला मनोज जरांगे पाटील 17 दिवस ओ मनोज क्वेश्चन आला ते एक दिवस तर आला तो ओबीसी चा आमचा पहिल्या दिवशी गेला त्याची स्ट्रॅटेजी कशी असते माहिती आहे का आपण जवळ जवळ काही मागे लुटतात ओबीसी ला उचकायचं मागे तुम्ही बरोबर आहे Muslim alım çıkıyorsun. Hangi dene hamdın ne yapıyor? Atkas. Tere çıkıyorsun. Tümü uda. Tabi bu da acı kalırsın. Ben sabit mağa etkas kal. Ben bu bir şey yapıyorum. Marata sakin kalyan kalıyor. Ne kadar kalyan kalıyor. Ne ama bu kadar açıdı. Bak ikat edin hamdın bu. Pasti güvesi pasın. Doğru Allah sen partına atman tekiyle. Bunu mağara sakin kalırsa. Atadır ya akşam ya. Tabii sabırla alacağız değil mi? Allah sabır partil, ardi vikas mahmudur diyor. Diyor mu sabır? Eşer bir gün mut buna ardi vikas mahmudur diyor. Kera para da tutma lakin ayı çıkardı bedel. Maga doğru kardı bedel. Buna marak et daha sade. Kera var diye para kalacak değil. Var mahmudur sabırla diyor. Adam bir post diyor mu? Eşer bacak tutsa bağ diyor mu? Sizde bu iyi yapın doğru payı mı diyor diyor. Allah sabır partil mahmudur sabırla bunu payı kadar diyor mu? Payı kadar değil. Bu kim ka? प्रत्येक वेळेस फसवलं जात मनोज पाटील तो पैसे सोडतात तोडण्यासाठी कोण गेलं एक असते अजित पवार कुठे एकनाथ शिंदेचा गेम करते आपण म्हणते तू कोण दिवसा हा म्हणतो एकनाथ आले होते ते आता रेडी जा आता त्याचं मार क्या प्रॉब्लम है तुम जब अपार्टमेंट से चेंज करते हो दायरे को पार्टनर ना कोई चीज़ घुमा तो नहीं देगा बदनाम क्यों देगा
आंदोलन भड़काउनको प्रयत्न गरिरहेको छ। एकादेश राष्ट्रपति राजनको लागि नौ कि राष्ट्रपति राजनको लागि म आन्दोलन गर्न गर्दै छु। त्यसैले सर्व प्रयत्न गराइरहेको छ आचार आहे। तसर्थ आता यी हामी मराठी आहोत। तसं घेता येईल ते आता होऊ त्याच्यामुळं पुन्हा एकदा सांगा पाहिजे ह्या वेळेस आपल्याला युद्धात जिंकलास प्रहार सुद्धा जिंकायचे आणि टिकणार आरक्षण घ्यायचे कारण टिकणार आरक्षण घेतो तरच काय आपले संविधानिक आरक्षण घेतो तरच ते फायदा काय आरक्षण घेऊना आणि ओबीसी हे जे लोक बाकीचे बाकीचे लोक त्यांनी प्रोसेस हे करा आम्हाला कायदा सुव्यवस्था मिळवायची नाही आम्हाला इतर समाजाला उपायच नाही कुटुंबात पासून मराठा समाज सगळ्याला सोबत घेऊन एका मोठ्या भावाची भूमिका आपण वाटवत आला आणि इथून पुढे सुद्धा आंदोलन कसा आरक्षण चार भाग दिला कोणी त्याच्यामुळं तीन तारखेला संध्याकाळी 7 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात जनाके पाटलाची भव्य सभा होणार आहे। नियोजन असं केलंय की अमापूरच्या इतिहासात एवढी मोठी सभा झाली नसं होणार नाही। आम्ही जबाबदारी मानली आहे पहिल्या दिवसापासून आणि कटाक्ष नाही केला की कुणाही समाज बांधवाच्या भावना दुखावणार नाही। एक कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही तो मागच्या 57 मोर्चा 58 मोर्चा काल सगळ्या जगात ग्रीस मोर्चाचा असेल स्वाधी लाखाचा सुद्धा उभून टाकणार आणि त्यात वाईट वाटून घ्यायचं नाही तेच आपला पिंड आहे। इथे बी असंच करायचे गाड्या पडल्यानं विचार गाडी पडला ते झालं व्यवस्थित पार पडायचे आणि सगळ्यांनी तुम्हाला तुमच्या मायामाची शपथ 3 तारखेला या फक्त झालं चुकी थोडस उठावा अजून ते काय येतो काही ना तीन तारखेला सर्वांनी यायचे उद्याच्या सुद्धा तुम्हाला काय वेळ आज तुम्ही मी तुमच्या छोटं गावा रॅली परेशान आहे तुमच्या पंजाबमध्ये या सरकार शेतकऱ्याच्या हिताचे निर्णय घेत नाही राजीनामा देऊन घरी बसणारा ते देतात आणि तो कुटाला हाणण्याची कुठची नसून आजचे घेते मुळात ते मराठीत आहेत का घेतकर
Gazosa, ama bir sonraki tarafta da tam da James Dow'un teşhisi.